ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्याबाबत आम्ही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. भाजप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुमारे 500 वर्षांनंतर समस्त हिंदू बांधवांचं स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत, मात्र ह्या सोहळ्यात पक्षीय राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. शिवसेना ठाकरे गटानं यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राजकारणासाठी देवाचा वापर करणाऱ्या भाजपला देव कधीच माफ करणार नाही अशा शब्दात भाजपवर हल्ला चढवलाय. उद्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्याबद्दल विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी मोदी सरकारमुळेच श्रीराम मंदिराचं काम पूर्ण झाल्याचं सांगून ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जवळजवळ 500 वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि त्यानंतर न्यायालयातील मोठी लढाई असं संपवून आता अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी सुरू झालेली आहे आणि रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पण होते आहे. गेल्या अनेक शतकांच्या या लढ्याला खरं यश आलं ते मोदी सरकारच्या मुळच आलं हे आपण सर्वजण जाणतो. कारण यासाठी कुठलंही सरकार कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं. ते अनेक वर्ष न्यायालयात पडलेला मॅटर होता आणि तो न्यायालयातच पडून होता, त्याला कुठलं सरकार हात लावत नव्हतं. मोदी सरकारने प्रोॲक्टिव्हली याच्यामध्ये काम करून त्याच्यातलं सर्व प्रकारच्या बाजू मांडून आणि ती जागा ही रामजन्मभूमी आहे हे सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक न्यास तयार केला आणि त्या न्यासाच्या मार्फत आता लोकांच्या वर्गणीतून हे मंदिर उभा राहते. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे यांनी 500 वर्षांचं समस्त हिंदू बांधवांचं स्वप्न साकार झालं हा आपल्यासाठी परमभाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लाचं मंदिर 495 वर्षाच्या संघर्षानंतर उद्या 22 तारखेला याचं उद्घाटन होत आहे. मी आमचं परमभाग्य समजतो की आमच्या नजरेसमोर गेल्या अनेक दशके अनेक पिढ्यांनी संघर्ष केला, परंतु आज आम्हाला अहोभाग्य लाभलं आहे की आज राम मंदिराची प्रतिष्ठापना होते आणि हे पाहण्याचं आम्हाला वैभव प्राप्त झाले. आज आपण बघितलं की 1980च्या दशकात विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येतील राम मंदिराविरुद्ध लढा चालू केल्यानंतर राजकीय फायदा भारतीय जनता पार्टी शिवसेना या पक्षांना मिळाला, परंतु त्याचबरोबर एक हिंदुत्वाची वोट बँक या निमित्तानं तयार झाली आणि रामलल्लाचं जे स्वप्न होतं राम मंदिराचं हे हिंदूंचं अखंड हिंदुस्थानातील हिंदूंचं नव्हे तर जगभरातील हिंदूंचं स्वप्न आज पुरं झालं. तर श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार सुरेश साळुखे यांनी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी बिळात लपून बसलेले भाजपवाले आज निवडणुकीसाठी अपूर्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करतायत असा आरोप करत राजकारणासाठी देवाचा वापर करणाऱ्या भाजपला देव कधीच माफ करणार नाही असं म्हणत भाजपवर निशाणा साधलाय. बाबरी पाडली त्यावेळेला कुठे बिळात होती सगळे, बिळात जाऊन बसले होते. आम्ही नाही पडली, शिवसैनिकांनी पाडली. आणि त्यावेळेला मला चांगलं आठवत आहे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्या शिवसैनिकाचा अभिमान आहे, गर्व असे कव हिंदू आहे म्हणणारा या देशातला पहिला नेता आहे आणि हिंदूंना जागं करणारा पहिला नेता आहे, कोणीतरी श्रेय घेऊ नये. निवडणुकीच्या तोंडावर अपुऱ्या देवळाचं उद्घाटन करायचं, अपुऱ्या देवळा ठिकाणी राममूर्ती नेऊन बसवायची असले थेर करू नयेत. निवडणुकीच्या स्वार्थासाठी परमेश्वराचा वापर कधी करू नका, परमेश्वर कधी तुम्हाला क्षमा करणार नाही एवढं लक्षात ठेवा. अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचा भव्य आणि दिव्य लोकार्पण सोहळा उद्या होतोय, याचा भारतवासीय म्हणून आम्हाला मोठा अभिमान आहे असं महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी म्हटलंय. मात्र या सोहळ्यात कोणीही पक्षीय राजकारण करू नये असा टोला त्यांनी लगावलाय.
अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्त सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी होत असलेल्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे आम्हाला सर्वांनाच त्याबद्दलचा अभिमान आहे. सदर ठिकाणचा राम मंदिर व्हावं अशी अपेक्षा बऱ्याच वर्षापासून बऱ्याचशा लोकांची होती, ती आता पूर्णत्वास जात आहे. परंतु या ठिकाणी होत असलेल्या मंदिराचा राजकीय गैरवापर होत आहे ही गोष्ट बरोबर नाही. राम हे सर्वांचे आहेत आणि त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्या पद्धतीनंच त्या कार्यक्रमाची दिशा असावी अशी मला एक राम भक्त म्हणून अपेक्षा. आम आदमी पार्टीच्या वतीनं हा सोहळा प्रेम करुणा आणि समतेचा संदेश देऊन साजरा करणार असल्याचं आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितलंय. दिल्लीमध्ये सगळ्या 70 विधानसभांमध्ये आम्ही त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आणि मोठ्या शोभायात्रांचं आयोजन करतोय. तशाच पद्धतीनं देशभर कार्यकर्ते आमचे या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा शबरी आणि राम ह्यांची जी भेट झाली आणि तो प्रेम करुणा आणि समतेचा जो संदेश दिला गेला त्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही इथे दसरा चौकामध्ये सजीव राम लक्ष्मण आणि शबरीचा देखावा करतोय. आणि त्या ठिकाणी बोर जे शबरीनं दिलेले बोर रामानं श्रीरामांनी खाल्ले त्याच्या पद्धतीनं बोर वाटप करून आम्ही मोठ्या प्रमाणात समतेचा सुद्धा उद्धार आणि प्रचार या ठिकाणी करायचा आमचा मानस आहे. राज ठाकरे हेच खरं हिंदुत्व असल्याचं सांगत उद्याचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करणार असल्याच्या भावना मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी व्यक्त केल्यात. हिंदू धर्म हा एक शब्द नव्हे तर हिंदू हे एक अग्निहोत्र आहे आणि या यज्ञकुंडामध्ये अनेक जणांनी आपल्या आत्म्यांची प्राणाहुती देऊन ही हिंदू धर्माची ज्योत प्रज्वलित ठेवली. आज छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून आज आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं हिंदुत्व हे राजसाहेब ठाकरेंनी जोपासलेलं आहे. या भगव्या झेंड्याशी पायिक असणारे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आज या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे आम्ही याचं स्वागत करतो. आणि उद्या 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातले सर्व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं या राम प्रतिष्ठापनेचा उत्सव जल्लोषात साजरा करतील. धर्मनिरपेक्ष तत्वानुसार सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, मात्र हे होत असताना राजकीय आणि धार्मिक उन्माद निर्माण होऊ नये यासह एकाच पक्षाचा कार्यक्रम वाटू नये अशी सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं असल्याचं मत RPI आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्या रूपा वायदंडे यांनी व्यक्त केले. लोग सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि गणराज्य या पंचसूत्रीमधल्या धर्मनिरपेक्षतेनुसार प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा आचार विचार त्याचं पालन करण्याचं त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आणि त्याची प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य या भारतीय संविधानानं दिलेलं आहे. आज याच संविधानानुसार हा जो काही राम श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे तो या संविधानाच्या आराखड्यानुसार होत आहे. आज एक पक्षीय आणि आंबेडकरवादी नेतृत्व म्हणून भूमिका मांडत असताना इतकंच म्हणावं असं वाटेल की भविष्यात या सोहळ्याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये अथवा धार्मिक उन्माद याच्यातून निर्माण होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली पाहिजे. आज काही पक्षांनी हा सोहळा हायजॅक केल्यासारखं वातावरण समाजामध्ये आहे, तर तो सोहळा निश्चितपणे कुठल्या एका पक्षाचा नसून समाजातल्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक देशवासियांचा हा सोहळा आहे. फक्त त्याला तशा पद्धतीचं स्वरूप आलं पाहिजे. आणि आज या सोहळ्याच्या निमित्तानं विशेष इतकंच सांगेल की आपण आपला आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून हा सोहळा संपन्न झाला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचं राजकारण भविष्यात होऊ नये एवढ्या माफिक अपेक्षेनुसार या सोहळ्यास माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य संग्रामात सर्वधर्मीयांची जी गुंफण होती ती गुंफण श्रीरामाच्या नावावर भाजप सरकार उसवण्याचं काम करतंय अशी टीका भाकपचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केली. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे सर्वधर्मीयांची गुंफण एक चांगल्या प्रकारे झालेली होती ते गुंफण उसवण्याचं काम 1992 ज्यावेळेला मस्जिद पाडली गेली त्यावेळेला झालेलं आहे. आणि मला वाटतं ह्या 2024 हे पूर्णपणे ही जी गुंफण झालेली होती सर्व धर्मीयांच्यामध्ये ती उसवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. गेले 10 वर्षातील आश्वासनांची पूर्तता करता आली नाही हे अपयश लपवण्यासाठी भाजप रामाचा आधार घेत असल्याची टीका शेकापचे बाबूराव कदम यांनी केली. की मोदी सरकारचं
ज्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वीपासून काँग्रेसला नावं ठेवून या देशात भारतीय जनता पक्ष काहीतरी बदल करणार अशी बरीचशी आश्वासनं दिली होती, ती आश्वासन त्यांना त्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही। म्हणून आज राम मंदिर अपुऱ्या राम मंदिरात राम बसवण्याचा खटाटोप चाललेला आहे हे कळण्याएवढी या देशातली जनता दूध खुळी नाही।